आता वळत पुढच्या बातमीकडे. राज्यातला राजकीय पेच प्रसंग अद्यापही कायम असताना आज सायंकाळी भाजप आणि काँग्रेस राष्ट्रवादीच्या शिष्टमंडळांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेतल्यानं राजकीय तर्कवितर्कांना उधाण आलंय. राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिष्टमंडळात प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, नवाब मलिक, ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांच्यासह अनेक नेत्यांचा समावेश होता. तर काँग्रेसकडून प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्यासह पृथ्वीराज चव्हाणही सामील झाले होते. काँग्रेस राष्ट्रवादीचं शिष्टमंडळ राज्यपालांची भेट घेऊन चर्चा करत असताना भाजप नेते विनोद तावडे हे राज्यपालांच्या भेटीला आल्यानं सर्वांच्याच भुवया उंचावल्यात. आम्ही काय बोललो वा प्रस्ताव ठेवतो याची माहिती द्यायला विनोद तावडे आले होते अशी मिश्किल प्रतिक्रिया राष्ट्रवादीच्या नेत्यांनी व्यक्त केली. तर आपण नियमित भेटीसाठी आल्याचं विनोद तावडे यांनी सांगितलंय. एकूणच राजकीय हालचालींना आलेला वेग पाहता राज्यात नवं सरकार लवकरच स्थापन होणार याचे संकेत मिळत आहेत. जनता पार्टीने आपला प्रस्ताव या अगोदर शिवसेनेकडे पाठवला आहे. आता शिवसेनेकडून आम्ही वाट पाहतो. नाव काय आहे आज जाहीरपणे सांगायचा नाही. भारतीय जनता पार्टीच्या देवेंद्रजी, माननीय सुधीर भाऊ, माननीय गिरीशजी, भारतीय जनता पार्टीचे राज्यसंघटन राज्याच्या राजकीय परिस्थिती महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टी शिवसेना महायुतीला महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य जनतेने सरकार स्थापन करण्यासाठी जनादेश दिले. या जनादेशाचा आदर करून लवकरात लवकर आम्ही महाराष्ट्रामध्ये सरकार स्थापन करणार आहोत. हे सरकार स्थापन करण्यासाठी शिवसेनेने अजूनही कोणताही प्रस्ताव दिला नाही. तो प्रस्ताव ते लवकरात लवकर देतील. त्या प्रस्तावावर चर्चा करण्यासाठी भारतीय जनता पार्टीची दारं 24 तास उघडी. भारतीय जनता पार्टी सगळ्यांना बरोबर घेऊन सरकार करणार आहे. माननीय देवेंद्रजींच्या अध्यक्षतेखाली स्थापन होणाऱ्या ह्या सरकारसाठी केंद्रातूनही संमती मिळाली आणि संसदीय बोर्डाची जी बैठक झाली त्या बैठकीमध्ये संसदीय नेता म्हणून भारतीय जनता पार्टीने देवेंद्रजींची नियुक्ती केलेली आहे. एक प्रकार पूर्ण भारतीय जनता पार्टी देवेंद्रजींच्या पाठीशी उभी आहे आणि देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रामध्ये महायुतीचे सरकार लवकरात लवकर स्थापन होईल याबद्दल आमच्या कुणाचे भाग शंका नाही.